मला वेगवेगळे पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाइन, जी आय असतील, इंडस्ट्रियल सर्किट, इंटिग्रेटेड सर्किट असतील किंवा ट्रेड सर्किट असतील, तर हे एक नवीन वेगवेगळे इन्व्हेन्शनच असते. फक्त ह्यामध्ये काय फरक आहे तो आपण इथे बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत. सो पहिलं आपलं आहे पेटंट. पेटंट पर्टिक्युलर पेटंट इज एन एक्सक्लुसिव्ह राईट ग्रँटेड फॉर इन्व्हेन्शन विच इज अ प्रोडक्ट ऑर अ प्रोसेस दॅट प्रोव्हाइड्स इन अ जनरल अ न्यू वे ऑफ डुईंग समथिंग ऑर ऑफर्स अ न्यू टेक्निकल सोल्युशन टू अ प्रॉब्लम. एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या प्रॉब्लेमवरती, अडचणीवरती मात करण्यासाठी एखादं तंत्रज्ञान असेल, एखादी प्रोसेस असेल किंवा एखादी टेक्निक असेल, ठीक आहे, इन शॉर्ट की त्यावरून तो प्रॉब्लेम युनिकरित्या सॉल्व झालेला आहे, ठीक आहे, तर अशाला पेटंट करून त्याचे जे काही राईट्स आहेत ते राखून ठेवू शकतो तो इन्व्हेंटर जो तो नवीन तंत्रज्ञान विकसित करतोय, ठीक आहे, तर त्याला आपण पेटंट म्हणतो, ठीक आहे. आणि ह्या पेटंटमुळे त्याचे जे काही तंत्रज्ञान आहे ते चोरीला जाऊ शकत नाही किंवा चोरीला गेलं इन्फ्रॅगमेंट ऍक्शन अगेन्स्ट पर्टिक्युलर थेफ्ट थेफ्ट ते आपण घेऊ शकतो, ठीक आहे. तर त्यामुळे पूर्णपणे त्याचे तंत्रज्ञान हे सेफ होऊन जातं आणि हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स जे आहे हे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये एकसारखे समान ऑपरेट होत असतं. सो पेटंट इज अन एक्सक्लुसिव्ह राईट ग्रँटेड फॉर अन इन्व्हेन्शन विच इज अ प्रोडक्ट ऑर प्रोसेस दॅट प्रोव्हाइड्स इन जनरल अ न्यू वे ऑफ डुईंग समथिंग ऑर ऑफर्स अ न्यू टेक्निकल सोल्युशन टू अ प्रॉब्लम. To get a patent, technical information about the invention must be disclosed to the public in a patent application. Okay. Then the protection through patent is granted for a limited period, generally about 20 years from the filing date of the application. आता उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर कोणताही एखादा प्रोडक्ट असेल, कोणतेही एखादा नवीन औषध असेल मेडिकलमध्ये, आता एक सिंपल फंडा सगळ्यांना समजेल, जेनरिक औषध, जेनरिक औषध एकदम स्वस्त असतात का, तर ते जी काही औषधं असतात त्यांचं जे काय केमिकल कॉम्पोनंटचं जे काय कॉम्बिनेशन असेल किंवा प्लेन असेल, तर ते केमिकल कॉम्पोजिशन हे नवीन तयार केल्या गेल्या ते पेटंट करून ठेवलेलं असतं, त्यामुळे त्यावरती जे काही मिळणारा प्रॉफिट असतो त्या इन्व्हेंटरला दिला जातो. पण किती दिवस दिला जातो, तर 20 वर्षापर्यंत जनरली तो प्रॉफिट दिला जातो. त्यानंतर काय त्याला प्रॉफिट द्यायला लागत नाही, म्हणजे जो कोणी प्रोड्यूस करणारी कंपनी असेल, मेडिकल इंडस्ट्री असेल किंवा केमिकल इंडस्ट्री असेल, तर त्यांना त्या काळापर्यंत जो कोणी इन्व्हेंटर असतो त्याकडून ते प्रोडक्ट त्याचं जे काय कॉम्बिनेशन किंवा त्याचे जे काही फॉर्म्युला आहे तो विकत घेतात आणि ते प्रोड्यूस करतात. प्रोड्यूस केल्यानंतर त्याला पर्सेंटेज प्रमाणे त्याला रॉयल्टी म्हणजे परतावा त्याच्या इन्व्हेन्शन बद्दल मोबदला हा दिला जातो. आणि ठराविक काळानंतर 20 वर्षानंतर त्याला ते परतावा देण्याची गरज भासत नाही. मग असे जे काही प्रोडक्ट असतात त्यावरती जो परतावा देण्याची गरज न बसल्यामुळे त्याचं कॉस्टिंग कमी होतं. मग असे जेनरिक औषधांमध्ये 30% पासून साधारण 80% पर्यंत हे रेट ऍक्च्युअली जे काही बाहेरचे नॉर्मल मेडिकल आहे त्यापेक्षा हे कमी राहतात. का तर तिथे नॉन पेटंट जे पेटंट एक्सपायर झालेले जेवढे केमिकल औषधे असतात तर तिथे ते आपल्याला विकत भेटले जातात. जे पेटंटेड असतात औषधे म्हणजे करंटली पेटंट त्यांचं ऑनगोईंग आहे, असे औषधे मेडिकलमध्ये अवेलेबल असतात आणि ज्याचे पेटंट संपले ते पण औषधे साध्या मेडिकलमध्ये अवेलेबल असतात. पण जेनरिकमध्ये फक्त पेटंट संपलेलेच औषधं हे विकण्यासाठी असतात, त्यामुळे तिथे मार्जिन म्हणजे तिथे डिस्काउंट हा खूप जास्त दिला जातो प्राइस वरती किंवा त्याची प्राइस किंवा कमी किमतीत असतात. तर ह्या पेटंटचा हा महत्वाचा रूल आहे की जो जी कोणती गोष्ट पेटंट झालेली आहे त्यावरती हक्क दाखवलेला आहे तर त्याची चोरी कोणीही करू शकत नाही. मग कोणतीही टेक्निक असेल, कोणत्याही प्रकारचं इन्व्हेन्शन असेल, कोणतीही प्रोसेस अगदी असेल, म्हणजेच अगदी पिझ्झा बनवण्याची प्रोसेस असेल सिंपल, एखादा खत बनवण्याची प्रोसिजर असेल, औषधं बनवण्याची प्रोसेस असेल, तर प्रोसेस असेल अगदीच म्हणजे
सिंपल म्हटलं तर चपाती बनवायची जी काही टेक्निक आहे वेगळी, तर अशी वेगळी टेक्निक असेल तो पेटंट करू शकतो. सिंपल सिंपल प्रोसेस, मग त्या पद्धतीने त्याने पेटंट केल्यानंतर तो मार्केटिंग करू शकतो. पण त्याबद्दल त्याला ते राईट दिले जाते, ते असतं पेटंट. सो कंटिन्यू करूया आता. पेटंट करायनंतर पुढे तुम्हाला समजून जाईल सगळं. सो फर्स्ट आपण पेटंटच्या अगोदर काय होतं, किंवा पेटंट पहिल्यांदा कुणी पेटंट केलेलं आहे, पेटंट पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कुणाचं झालं. सो ऑन February 14, 1876 अलेक्झांडर ग्रॅहम बेल अप्लायड फॉर पेटंट ऑन एन ऍपरेटस दॅट कुड ट्रान्समिट स्पीच इलेक्ट्रिकल. जो काय टेलिफोन आला ठीक आहे, त्यासाठी पहिलं पेटंट झालं. सो बेटिंग आउट दि हिज रिवाइवल एलिशा ग्रे, ठीक आहे, एलिशा ग्रे बाय जस्ट 2 hours इन ऍक्च्युली ग्रेज डिझाईन ऍक्च्युली वर्क बेटर बट टायमिंग वॉज ऑल दॅट मॅटर. जी काय एलिशा ग्रे आहे त्यांनी ग्रॅहम बेलच्या नंतर हे त्यांनी प्रोडक्ट तयार केलं, पण ग्रॅहम बेलने हे जे काय टेलिफोनचं जे काय पेटंट करून टाकलं 2 तास अगोदर एलिशा ग्रेच्या अगोदर, त्यामुळे हे पूर्णपणे टेलिफोनचं इन्व्हेंशन कुणी केलं तर ग्रॅहम बेलनं. हे टोटल फर्स्ट पेटंट झाल्यामुळे त्यांना ते पूर्ण अधिकार देण्यात आले, ठीक आहे. तर हे असतं, जो कोणी पहिल्यांदा पेटंट करतो, जो कोणी नोंद करतो ठीक आहे, अप्लाय करतो पेटंट, तर त्याच्या नावावर ते इन्व्हेंशन मांडले जातं. आणि एकदा मांडल्यानंतर पुन्हा त्यावरती दुसरं कोणीही सुद्धा त्यासारखं मांडू शकत नाही, ठीक आहे. त्यामध्ये काय चेंज असेल तर तो पेटंट करू शकतो, पण जर कोणी अगोदर केलं असेल तर त्याला दुसरी जी काही सेम प्रोसेस असेल, सेम काइंड इन्व्हेंशन असेल तर ते पेटंट होत नाही, ठीक आहे, ते रिजेक्ट किंवा रिफ्यूज होऊन जात. सो ऍक्च्युली ग्रेज डिझाईन ऍक्च्युअली वर्क बेटर बट टायमिंग वॉज ऑल दॅट मॅटर. सो व्हेन ग्रे लेटर फाइल्ड अ लॉ सूट द कोर्ट अवॉर्डेड द पेटंट टू बेल अँड हु वेंट डाऊन हिज हिस्ट्री ऍज द ऑफिशियल इन्व्हेंटर ऑफ द टेलिफोन, ठीक आहे. सो दॅट्स वाय जो काही ग्रॅहम बेल आहे त्यांनाच ते पेटंट देण्यात आलं, एलिशा ग्रेना पेटंट दिलं नाही, कोर्टामध्ये केस गेली तरी पण त्यांना ते देता आलं नाही. देन डिफरंट टाइप्स ऑफ पेटंट. सो देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ पेटंट रिकॉग्नाइज अंडर द युनायटेड स्टेट्स लॉ. सो ईच ऑफ विच ग्रँट्स अ स्पेसिफिक टाइप ऑफ बेनिफिट्स ऑर प्रोटेक्शन. सो दे आर ऑफ डिफरंट टाइप्स. फर्स्ट इज युटिलिटी पेटंट. सो युटिलिटी पेटंट may be granted on any new or improved or useful at on obvious machine, manufacture article or process or composition of matter. je ki utilize kar sakto, theek hai, chala apan hote utility patent. then provisional application for the patent. so first upon je ka je साधं एक ऍप्लिकेशन करावं लागतं त्याला आपण प्रोव्हिजनल म्हणतो. पेटंट सेक्शन व्हायच्या अगोदर ते पेटंट करण्यासाठी ते ऍप्लिकेशन असतं, ठीक आहे. सो अँड ऑप्शनल फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ युटिलिटी पेटंट, प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन ग्रँट अँड इमिडिएट प्रायोरिटी फायलिंग डेट अँड पेटंट पेंडिंग स्टेटस फॉर अ फुल 12 months बिफोर अन इन्व्हेंटर फाइल्स अ फुल युटिलिटी पेटंट ऍप्लिकेशन. टोटल फुल ऍप्लिकेशन करायच्या अगोदर हे प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन पर्टिक्युलर पेटंटसाठी दिलं जातं. आणि त्याचा तो ठराविक कालावधी 6 महिने 12 महिने असं ठराविक कालावधी संपल्यानंतर त्यांना युटिलिटी पेटंट हे दिलं जातं. सो डिफरंट डिझाईन डिफरंट पेटंट्स आर डिझाईन पेटंट अँड प्लान पेटंट. सो डिझाईन पेटंट्स आर फॉर एनी न्यू ओरिजिनल ऑर्नामेंट डिझाईन फॉर अ युजफुल आर्टिकल अँड प्लान पेटंट्स आर मे बी ग्रँटेड फॉर अ न्यू and distinct variety of a plant that can be asexually reproduced. Okay, so these are different types of patents: utility patent, provisional application for patent, design patent and plant patent. Ata pehla patent je kay jalo. So first patent is awarded on 3rd March of 1856 a civil engineer and inventor named as जॉर्ज अल्फ्रेड डी पेनिंग ऑफ कलकत्ता इंडिया फाइल्ड अ पिटिशन फॉर ग्रांट ऑफ एक्सक्लुसिव प्रिविलेज अंडर दिस ऍक्ट फॉर इन्व्हेंशन व्हिच इज कॉल्ड ऍज द
एंड इफिशियंट पंखा पुलिंग मशीन, जो हवेवरती चालणारा पंखा होता. बंगाल मध्ये बऱ्यापैकी रशियन दौऱ्यांना असं बांधून तो पंखा चालत होता अजून सुद्धा. ठीक आहे, तर त्यासाठी हे पेटंट दिलं गेलं जॉर्ज अल्फ्रेड डी पेनी, एन इफिशियंट पंखा पुलिंग मशीन. ठीक आहे, ऑब्जेक्टिव साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. देन पेटेंटेबल सब्जेक्ट मॅटर, व्हॉट कॅन बी पेटेंट. सो अ पेटेंट कॅनॉट बी प्रोटेक्ट एन आयडिया, इंस्टेड द आयडिया मस्ट बी एम्बेडेड इन वन और मोर ऑफ द फॉलोइंग. सो अ प्रोसेस और मेथड सच एज अ न्यू वे टू मैन्युफैक्चर अ कंक्रीट. ठीक आहे, जे नवीन आहे, ठीक आहे, त्याला आपण प्रोसेस असेल किंवा मेथड असेल ते पेटंट करू शकतो. देन अ मशीन और सम थिंग पेटंट करू शकतो. देन अ मॅन्युफॅक्चर आर्टिकल सच एज अ टूल, अदर ऑब्जेक्ट दॅट अकम्प्लिश अ रिझल्ट विथ फ्यू और नो मूव्हिंग पार्ट्स सच एज अ पेन्सिल. देन अ न्यू कंपोजिशन which is such as a new pharmaceutical composition, then an essentially reproduce a new variety of plant. तेही आपण पेटंट करू शकतो. तर जे काय हे जर पेटंटच वेगवेगळे आहे, ठीक आहे, काय काय आपण नवीन जे काही इनोव्हेशन इमेजल असेल, मेथड असेल किंवा डिझाईन असेल, तर तिथे ते आपण हे पेटंट करू शकतो. Then different advantages of patents. So a patent give you the right to stop others from copying, manufacturing, selling or importing your invention without your permission. तुमची परमिशन त्यासाठी पाहिजे त्याची. ठीक आहे, देन फायलिंग अ पेटंट काय काय ऍडव्हान्टेज आहे, महत्वाचे ऍडव्हान्टेजेस पेटंटचे. तर दुसरा जो महत्वाचा पॉइंट आहे, सो पर्टिक्युलर पेटंट ऑन फायलिंग अ पेटंट गिव्ज द इन्व्हेंटर लीगल मोनोपोली और सेलिंग यूजिंग मार्केटिंग डिस्ट्रीब्यूटिंग इम्पोर्टिंग और एक्सपोर्टिंग देयर क्रिएशन फॉर स्पेसिफिक टाइम पीरियड एंड दिस कीप अदर्स आउट ऑफ द मार्केट फॉर द इन्वेंशन विच कैन बी एक्सट्रीमली प्रॉफिटेबल एंड बेनिफिशियल. ठीक आहे, म्हणजे सांगायचा अर्थ काय, तर एकदा जे पेटंट झालं, आता उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर एक सांगतो, जिलेट कंपनीनं ब्लेड काढलं. ठीक आहे, पहिल्यांदा त्यांनी दाढी करण्यासाठी त्यांचं मशीन दाढी करण्याचं आणि ब्लेड काढलं, तर त्यांनी काय केलं, ब्लेडचं पेटंट नाही केलं. ठीक आहे, त्यांनी काय केलं, जो काय रेझर होता त्याचं पेटंट केलं. ठीक आहे, 20 वर्षासाठी दुसरं कोणालाच त्याच्यापेक्षा वेगळी असं काय डिझाईनमध्ये रेझर काय बनवता आलं नाही. मग ब्लेडची जी काय डिझाईन होती, तीच डिझाईनची इतर कंपनीने ब्लेडची पॅकेट बनवली, पण त्यांना रेझर काय बनवता आलं नाही. का, त्याचं ते पेटंट केल्यामुळे त्यासारखी सेम डिझाईनचं रेझर त्यांना बनवता आलं नाही, त्यामुळे त्यांनी ब्लेडच बनवून टाकले. ठीक आहे, तर हे असते एखादं इन्व्हेन्शन, जर ते प्रायर परमिशन लागते, इन्व्हेन्शन झालं ते पेटंट झालं असेल तर प्रायर परमिशन लागते त्या इन्व्हेंटरची, इन्व्हेंटर देणार नाही त्याचा तो प्रॉफिट बघणार, मग त्यामुळे ते मोनोपोली पूर्णपणे मार्केटमध्ये होतो, एकच तो सेल करणारा असणार. ठीक आहे, मग मोनोपोली झाले की तो सांगेल तोच रेट. तर अशा पद्धतीचे हे पेटंटचे ऍडव्हान्टेज असतात. देन अ पेटंट होल्डर कॅन टिपिकली चार्ज अ प्रीमियम फॉर अन इन्व्हेन्शन बिकॉज ऑफ द रेस्ट्रिक्टेड कॉम्पिटिशन अँड नो वन एल्स इज मेकिंग अ सिमिलर प्रोडक्ट. हे जे आता मी उदाहरणांना सांगितलं ते त्याचं. Then a patent holder can exclude the competition from recreating their products or service. So this allows them to sell the product or service at a higher profit margin. Then an inventor can profit from selling licenses or selling the patent outright. Then patent can be extremely valuable for some small business that may be able to find investor willing to invest and merely for right to a patent. Then patents can help businesses of all sizes to expand their market share. When filing a patent, an inventor may have the ability to file it in other states where they plan to sell, so thus increasing their territory and the company's share of the market. And a patent can provide increased creditability
to an inventor and their company. The different disadvantages of patents are your patent application means making certain technical information about your invention publicly available. ठीक है, जब जो काय फॉर्मुला असेल, जो काय कॉपी के फॉर्मुला असेल, जर तुम्ही पेटंट केला, ठीक आहे, म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं एक चहाचा गाडा असेल, ठीक आहे, त्या चहाच्या गाड्याला एकदम टेस्ट भारी येते, पण तू म्हणला की माझं हे पेटंट करायचंच नाही, ठीक आहे, तर त्याचा जो काय फॉर्म्युला आहे तो त्याकडे सेफ राहील, पण त्याला समजा त्याचा चहाचं जे काय फॉर्म्युला आहे चांगला एकदम टेस्टी चहा येतो, तर त्याला तो पेटंट करायचं आहे, ठीक आहे, त्यासारखं तू दुसरा कुणी बनवू नये, तर त्यासाठी तुला ती जो काय फॉर्म्युला आहे तो किती काय कसं टाकतोय हे त्याला पूर्णपणे त्या पेटंट मध्ये हे लिहावं लागणार, इन्व्हेन्शन मध्ये त्याचं टोटल प्रोसेस लिहायला लागणार. त्यामुळं एखादं औषध जरी असेल, ठीक आहे, एखादं मेडिकलच कोणतंही औषध असेल, तर त्याचं जे काही कोणकोणते कॉम्पोनंट वापरून ते त्यांनी तयार केले हे जर पेटंट करायचं म्हणलं तर पूर्णपणे ते ऍप्लिकेशन मध्ये ते लिहावं लागतं, ठीक आहे, त्यामुळे ते पब्लिकली अवेलेबल इझिली होऊन जातं. त्या औषधामध्ये कोणते कॉम्पोनंट आहेत किंवा एखादं फॉर्म असेल तर त्यांनी पेटंट केलं असेल तर त्यामध्ये काय काय मिक्स आहे हे सगळं पूर्णपणे सगळ्यांना अवेलेबल होतं. सो इट माइट बी दॅट कीपिंग युअर इन्व्हेन्शन सिक्रेट मे कीप कॉम्पिटिटर्स ऍट वे मोर इफेक्टिव्हली. त्यामुळे कॉम्पिटिटर्सला ते चांगलंच झालं, त्यामध्ये जरा चेंज करायचं इकडे तिकडे झालं, त्यासारखं औषध आलं मार्केटमध्ये विदाउट पेटंटेड, विदाउट काय गरज नाही. देन अप्लाइंग फॉर पेटंट कॅन बी अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग अँड लेंथी प्रोसेस, दॅट इज टिपिकली 3 to 4 years इट इज रिक्वायर्ड फॉर द अप्लाइंग पेटंट. And markets may change or technology may overtake your innovation by the time you get a patent. ठीक आहे, मग असंही आहे की बाबा तुम्ही पेटंट करत बसला तोपर्यंत तुमचं जे काय मार्केट आहे तेही निघून जातं, तर असंही होऊ शकतं. मग तुम्हाला प्रोव्हिजनल पेटंट घेऊन पण उपयोग नसतोय, तुम्हाला फायनल पेटंट 2 to 3 years पण जातात, कधी 3-4 years जातात. देन कॉस्ट, it will cost you money whether you are successful or not. The application searches for existing patents and a patent attorney fees can be contribute to a reasonable outcome, and the potential for making a profit should outweigh the time, effort and money it takes to get and maintain a patent. So not all patents have financial value. Then next disadvantage is you will need to remember to pay your annual fee or your patent will lapse. ठीक आहे, जी annual fee आहे ती दरवर्षी तुम्हाला भरावी लागते. Then you will need to pay prepare to defend your patent and taking action against an infringer can be very expensive. On the other hand, patent can act as a deterrent, making defense तर पेटंटच जे काय आहे सिक्युर इन्फॉर्मेशन आहे तुमची सिक्युअर करण्याची, तर ती 20 वर्षापर्यंत आहे, ते ओपन होऊन जातो पेटंट कुठल्याही राईट साठी असेल किंवा कोणत्याही प्रोसेस साठी किंवा कोणत्याही इन्व्हेन्शन साठी असतात, 23 वर्षापर्यंत ते मर्यादित. देन लेजिस्लेशन रिगार्डिंग पेटंट, सो द पेटंट ऍक्ट 1970
ओके लक्ष्य ठेवा, द पेटंट ऍक्ट 1970 इज अ लँडमार्क इन द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. सो द बेसिक फिलॉसॉफी ऑफ द ऍक्ट इज दॅट पेटंट आर ग्रँटेड टू एनकरेज इन्व्हेन्शन अँड टू एन्श्युअर दॅट दीज इन्व्हेन्शन्स आर वर्क ऑन अ कमर्शियल स्केल विदाउट अन्यू डिले. देन सेकंड, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट इज अ कॉपीराइट. सो कॉपीराइट ऑर अ पर्टिक्युलर ऑथर राईट इज अ लीगल टर्म यूज टू डिस्क्राइब द राईट that creators have over their literary and artistic work. So works covered by the copyright range from books, music, paintings, then sculpture and films to computer programs, database, advertisement, maps and technical drawings. Copyright mm-hmm. mein kay kay hai तर हे टोटल जेवढे काय आहेत, बुक्स असतील, ऍडव्हर्टाइजमेंट असतील, डाटाबेसेस असतील, तर हे टोटल कॉपीराइट मध्ये येतं. पेटंट मध्ये काय येतं, तर इन्व्हेन्शन एखादं असेल, प्रोसेस मेथड असेल, तर ते पेटंट मध्ये आपल्याला पेटंट करावं लागतं. कॉपीराइट साठी हे हक्क आहेत, ठीक आहे, त्या ऑथरला हक्क दिलेले आहेत, ते कॉपीराइट मध्ये येतात. बुक्स असेल, बुक्सचा जो काय कॉपीराइट असतं, म्युझिक, पेंटिंग, स्कल्पचर, फिल्म्स, कम्प्युटर प्रोग्राम्स, डाटाबेस, ऍडव्हर्टाइजमेंट, मॅप्स, टेक्निकल ड्रॉइंग, हे सगळं कॉपीराइट मध्ये आपल्याला सिक्युअर करून ठेवायला लागतं, ठीक आहे. डिफरन्स काय, तर वेगवेगळे प्रोडक्ट असतील तर त्यानुसार त्याचे ते कॅटेगरी केलेले आहेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या, आणि त्यामध्ये ते कॅटेगराईज झाल्यानंतर त्यांचं प्रोटेक्शन हे केलं जातं. पेटंट मध्ये कोणतंही नवीन एखादं प्रोडक्ट असेल, इन्व्हेन्शन असेल, प्रोसेस असेल, मेथड असेल, तर तिथे ते सिक्युअर केली जाते. कॉपीराइट मध्ये जे काय आर्टिस्टिक वर्क आहे, ठीक आहे, किंवा लिटररी वर्क आहे, ते तिथं सेफ करून ठेवलं जातं. सो व्हॉट कॅन बी प्रोटेक्टेड अंडर द कॉपीराइट? सो लिटररी वर्क सच एज नॉवेल, पोएम्स, देन पर्टिक्युलर प्लेस, रेफरन्स वर्क, न्यूज पेपर आर्टिकल्स, कम्प्युटर प्रोग्राम्स अँड डेटाबेस. Then films, music, compositions and choreography. Then artistic works such as paintings, drawings, photographs and sculptures. Then architecture and advertisement, maps and technical drawings. So under this Copyright Act 1957 is amended and it keeps safe particular copyrighted product. So copyright in India is governed by the Copyright Act 1957. This act has been amended several times to keep pace with the changing times. As per the act, copyright grants authors lifetime coverage plus 60 years after death. Then copyrights and related rights are cultural goods, products and services arise from individual or collectively created. All only Ganesh Mahale, आवाज येतोय रे तुझा. गणेश महाले आवाज येतोय. So all the original intellectual creations expressed in a reproducible form will be connected as a work eligible for the copyright protections. So copyright law distinguishes between different classes of work such as literary, artistic, musical work and sound recordings and cinematograph films. The work is protected irrespective of the quality thereof and also when it may have the very little in common with the accepted forms or literature or art. The Copyright Act 1957 was amended in 1984. The ways how law expand kela gela, amend kela gela, change karnat ala tyamadhye depending upon the different technologies jasa jasa vadat gela, theek aahe, computer cha zamana aala mag tyamadhye je kay lagnar hota
तर त्यासाठी कॉपीराइट काय काय लागतात, तर नंतर आता मोबाईलचा जमाना आहे त्यामध्ये काय काय अमेंडमेंट करण्यात आले, ठीक आहे. तर अशी वेगवेगळ्या वेळेस तर 1994 साली जेव्हा कम्प्युटर प्रोग्रामिंग आलं, ठीक आहे, प्रोग्रामिंग कसं करायचं, जी काय लँग्वेज आहे त्या पद्धतीने तिथे एकदा लिटररी वर्क तिथे अमेंड करण्यात आलं. देन द न्यू डेफिनेशन ऑफ कम्प्युटर प्रोग्राम इंट्रोड्यूस इन 1994, ठीक आहे. द कॉपीराइट अमेंडमेंट ऍक्ट 1999 मेक्स इट फ्रीली इट फ्री फॉर परचेसर गॅजेट इक्विपमेंट टू सेल इट ऑनवर्ड्स इफ द आयटम बीइंग ट्रान्झॅक्टेड इज नॉट द मेन आयटम कवर्ड अंडर द कॉपीराइट ऍक्ट. So this means computer software which is built in the integral part of the gadget equipment can be freely transacted without permission of copyright owner. ठीक आहे, आतमध्ये जो आता प्रोग्राम केलेला आहे, ठीक आहे, पण ते डिवाइस वेगळं आहे, डिवाइस मोबाईल तुमचा आहे, मोबाईल जो काय प्रोग्रामिंग केला आहे, ठीक आहे, मग ते कसं काही खोलून विकणार आहे, तर त्याचा काय संबंध नाही. तो तुमचा प्रोडक्ट आहे, तुम्ही प्रोग्रामिंग करताय, ते कॉपीराइट झालेलं आहे, ठीक आहे. आणि जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तुम्ही पेटंटसाठी करू शकता असं. देन द ऍक्ट डेट्स टू सेटअप कॉपीराइट ऑफिस अँड कॉपीराइट बोर्ड. सो डिफरंट फीचर्स ऑफ कॉपीराइट ऍक्ट 1957 अँड राईट ग्रँटेड बाय द कॉपीराइट ऍक्ट 1957. दिस ऍक्ट कन्फर्स कॉपीराइट प्रोटेक्शन इन द फॉलोइंग टू फॉर्म्स. फर्स्ट इज इकॉनॉमिकल राईट अँड सेकंड वन इज मोरल राईट. इकॉनॉमिकल राईट्स, सेव्हरल एक्सक्लुसिव्ह राईट्स टिपिकली अटॅच टू द होल्डर ऑफ अ कॉपीराइट. So to produce copies or reproductions of the work and to sell those copies, including typical electronic copies, to import or export the work, to create derivatives work that adapt the original work, and to perform or display the work publicly, and to sell or assign these rights to the others, and to transmit or display by radio or video. So this are coming under this economical right. Some of these or total of these copyright are typically attached to the particular holder. So that's why this is a particular economical right. Then moral rights, so right of paternity and right of integrity. Paternity means to claim authorship of work and to prevent all others from claiming authorship of his work is coming under this moral right, that is the right of paternity. And second one is the right of integrity. Right of integrity is to prevent distortion, then mutilation or other alterations of his work and or any other action in relation to said work, so which would be prejudicial to his honor or reputation. So this a particular right of integrity. Then different advantages of copyrights are, copyrights have a significantly longer statutory life. So the life of the author plus 70 years or 60 years from that. ठीक आहे, एवढी लाईफ असते. म्हणजे जर एखादं कॉपीराइट केलं, ठीक आहे, ते कॉपीराइट करून त्याचे तो 30 वर्ष झाला, 30 वर्षानंतर पुन्हा त्याची 70 वर्ष, 100 वर्ष त्याचे कॉपीराइट राहिले. समजा बुक त्यांनी छापले, बुक छापले तो 90 वर्ष झाला, 90 वर्षानंतर पुन्हा तो 70 वर्षानंतर तो त्याचं बुक हे कॉपीराइट राहणार. देन अनदर ऍडव्हान्टेज ऑफ कॉपीराइट इज दॅट द ओनर इज एंटायटल्ड टू ऍक्च्युअल डॅमेजेस अँड एनी ऍडिशनल प्रॉफिट एन्जॉयड बाय द इन्फ्रॅगर फॉर स्टॅच्युटरी डॅमेजेस. The calculation of damage can be easier for a copyright litigation as opposed to a patent litigation or litigation. Then copyrights are relatively inexpensive and simple to register, and these rights includes the right to authorize others to produce or reproduce your work as well as the right to broadcast your work. Then different disadvantages of copyrights. So it is inability to share work. Then the primary advantage or primary disadvantage for the copyright is that the copyright protects the expression of an idea, not the idea itself. Je kai tya expression madhun, je kai tya invention madhun nignar je kai idea, thik hai, tat te copyright he protect karta. So
त्या पर्टिक्युलर इंस्ट्रुमेंट असेल ते प्रोटेक्ट करत नाही, त्यातून जे काय बाहेर पडणार प्रोडक्ट आहे ते कॉपीराइट करून ठेवतात, ठीक आहे, ते प्रोटेक्ट करून ठेवतात. सो पेटंट अँड ट्रेड सीक्रेट टिपिकली प्रोटेक्ट पर्टिक्युलर आयडियाज. देन ऑथरशिप इज नॉट ओनरशिप. ठीक आहे, म्हणजे काय तर ऑथरशिप इज नॉट ओनरशिप मीन्स द प्रोटेक्शन ऑफर्ड बाय द कॉपीराइट मे अलाउ फॉर प्रोडक्शन अँड रिप्रोडक्शन फॉर द कंटेंट बट मे नॉट नेसेसरली गिव्ह द ओनर द फुल राईट ऑफ ओनरशिप. देन देर इज नो प्रोव्हिजन फॉर द पॅरोडी मीन्स देर इज युजली नो प्रोव्हिजन फॉर द पॅरोडी ऑफ द कॉपीराइटेड मटेरियल. दिस मीन्स दॅट इट हॅज टू बी ओरिजिनल मटेरियल ऑर नथिंग. देन ऑलवेज ससेप्टेबल टू स्टीलिंग मीन्स जे आयडियाज किंवा राईट असतील, ठीक आहे, ते कुणीही इझिली तुमचं बळकावू शकतं. सो देर इज ऑलवेज समवन हु इज कम देर इज आउट देर लुकिंग फॉर टू स्टील द कॉपीराइटेड मटेरियल. सो इवन टू द कॉपीराइट इज प्रोटेक्टेड समवन मे स्टील प्रोड्यूस इट इलिगली. देन इट कॅन बी attached to one person means copyright can be attached to one person or group of people at a home. So the Indian copyright legislation, namely the Copyright Act in 1957, provides the three important authorities and institutions for the registration of copyright, effectively protection of copyright, and also for the better enforcement of the copyright of owners and others. So there are copyright offices, the copyright board, copyright society. The copyright board is a particular body constituted under the Copyright Act for the discharge of certain judicial functions under the Act and constituted by the central government in the section 11 of that Act. So the board was constituted in 1958 and not a standing body. So it having the functions like to decide whether a work has been published or as to the date on which the work was published, and to settle disputes arising in respect of assignment of a copyright, and to grant compulsory license in respect of Indian work withheld from the public, and to grant compulsory licenses to the published or unpublished Indian works. Next is a trademark. So trademark is a word, phrase, symbol or design, or combination of word, phrase, symbol or designs used in the course of trade, which identifies and distinguishes the source of goods or services of one enterprise from the other or those of others. So this is a trademark. So trademark is a sign capable of distinguishing the goods or services of one enterprise from those of other enterprise. So trademark are protected by the intellectual property right. So different types of trademark are world marks. ठीक आहे, आता ट्रेडमार्क म्हणजे काय, त्या नावाखाली त्याचा तो प्रोडक्ट हा विकला जातो त्याला म्हणतो आपण ट्रेडमार्क. डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेडमार्क्स आर वर्ल्ड मार्क्स. सो वर्ल्ड मार्क्स मे बी लेटर्स ऑर न्यूमेरिकल्स. देन डिवाइस मार्क. सो वेदर द ट्रेडमार्क lies in the unique representation of a word, letter or numerical, it is called as a device mark. Then service mark. A service mark is nothing but a mark that distinguishes the services of one person from that of another. And service may do not represent goods, but the services offered by one individual or company, and they are used in a service business where the actual goods under the mark are not traded. Then collective marks. Marks being used by a group of companies can now be protected by the group collective. And collective marks are used to inform public about a particular feature of the product for which the collective mark is used. And the owner of such marks may be an associate, a public institution or corporate. Then certification marks. Certification marks are used to define standards, and they assure the consumers that the product meets certain prescribed standards. And the presence of certification marks
हाँ, द प्रोडक्ट इंडिकेट्स दैट द प्रोडक्ट हैज सक्सेसफुली गोन थ्रू अ स्टैंडर्ड टेक्निकल इंस्पेक्शंस प्रोसेसेस फॉर द देन वेल नोन मार्क्स. When a mark is easily recognized among a large percentage of population, it achieves the status of well-known mark. And well-known marks enjoy greater protection. तेगडो माहिती आहे बाबा याचा status. तर त्याला आपण म्हणतो well-known marks. Then unconventional trademarks. Unconventional trademarks are those trademarks which get recognition for their inherently distinctive features. And unconventional trademarks includes the following categories. First is color trademark. So if a particular color has become a distinctive feature indicating the goods of a particular trade, it can be registered as a trademark. So pursued by and which is distinguishable by their distinctive and exclusive sound can be registered as a For example, musical notes, different musical notes that are available. Then shape mark. When the shapes of a good packing have some distinctive features, it can be registered. For example, ornamental lamps. Then smell marks. Smell marks, when the smell is distinctive and cannot be mistaken for associated product, it can be registered as a smell mark. For example, different perfumes are available under this smell marks. Okay, so these are different marks, word mark, device mark, service mark, collective mark, certification marks, and well-known marks. Okay, next up, next lecture, la continue Korea. Thank you.